नमस्कार, मी सुचिता। मराठी जीवनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण खूप चर्चेत असलेल्या आमटीचा प्रकार पाहणार आहोत, बाजार आमटी। अतिशय चवदार झणझणीत असा हा आमटीचा प्रकार आहे। तसं पाहिलं तर हा आमटीचा पारंपरिक प्रकार आहे, पण अलीकडच्या काळात तो इतका फेमस झाला आहे की मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्पेशल मेनूच्या लिस्टमध्ये या बाजार आमटीचा समावेश झालेला आहे। तर आज आपण पाहूयात घरच्या घरी बाजार आमटी बनवण्याची अगदी सोपी पद्धत। या आमटीसाठी अतिशय थोडं आणि सर्वांच्या घरात उपलब्ध असेल असंच साहित्य लागतं। तर इथे मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे, 2 चमचे मसुराची डाळ घेतली आहे, तितकीच आपण मुगाची डाळ घेतली आहे आणि इथे 1 चमचा मी हुरडा घेतला आहे। तुम्ही याऐवजी मटकीची किंवा तुरीचीही डाळ घेऊ शकता। आपल्या घरात ज्या डाळी उपलब्ध असतील त्या तुम्ही वापरू शकता। तुम्ही यामध्ये उडदाची डाळही घालू शकता। ही आमटी आपण 4 लोकांसाठी बनवत आहोत, त्यानुसार आपण हे साहित्य घेतलं आहे। तर सर्वात आधी आपण सर्व डाळी एकत्र करूयात। स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या शिजवून घ्यायच्या आहेत। ज्याप्रमाणे आपण रोज वरण शिजवून घेतो त्याचप्रकारे या डाळीही आपण छान शिजवून घेणार आहोत। वरण शिजायला साधारण जितकं पाणी लागतं त्याच प्रमाणात पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि यानंतर आपण यात 1/2 चमचा हळद घालूयात आणि हे वरण कुकरला लावून घेऊयात। हळद घातल्याने वरणाला छान कलर येतो। नेहमीप्रमाणे आपण ज्याप्रकारे वरणाचा कुकर लावतो त्याचप्रकारे या डाळी आपण शिजवून घेऊयात आणि याच्या साधारण 3-4 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत, कारण यामध्ये हुरडा आपण घातला आहे। हुरडा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करूयात। इथे मी खडा मसाला घेतला आहे। यामध्ये 1 तमालपत्र, छोटा तुकडा दालचिनीचा, 1 विलायची, 2 मिरी, 2 लवंगा आणि इथे आपण 3 लाल मिरच्या घेतल्या आहेत। या सुक्या लाल मिरच्या आहेत आणि यानंतर आपण 1 मोठा चमचा किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे। त्यानंतर 1 चमचा धने घेतले आहेत, त्याचबरोबर 1 चमचा आपण खसखस घेतली आहे आणि यानंतर आपण यात 4 काजू व 4 बदाम घेतले आहेत। शक्यतो या आमटीमध्ये शेंगादाण्याचा वापर करत नाहीत, त्यामुळे आपण बदाम आणि काजू घेतले आहेत। हे ऑप्शनल आहेत, जर तुमच्याकडे नसतील तरी चालतील। आता यानंतर आपण 1/2 वाटी चिरलेला कांदा घेणार आहोत, 1/2 वाटी टोमॅटो, कढीपत्ता आणि 5-6 लसणाच्या पुढे आपण टेचून घेतले आहेत। यानंतर आपण मसाले थोडे भाजून घेणार आहोत। कढई गरम झाली की सर्वात आधी आपण खसखस भाजून घेऊयात। खसखस लवकर भाजली जाते, त्यामुळे मंद आचेवर पटकन ही खसखस आपण भाजून घेऊयात। जोपर्यंत या मसाल्यांचा वास येत नाही तोपर्यंत मंद आचेवर यांना खमंग भाजून घ्यायचं आहे। खसखस छान आपली लाल झाली आहे। यानंतर आपण खोबरं भाजून घेऊयात। खोबऱ्यालाही अगदी तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याचाही कलर चेंज झाला आहे। आता यानंतर आपण बदाम आणि काजू भाजून घेऊयात। थोडेसे भाजून घ्यायचे। हेही आपलं छान भाजून झालंय। आता यानंतर आपण यामध्ये धने घालूयात आणि तेही छान भाजून घेऊयात। धन्याबरोबर आपण बाकीचे खडे मसालेही थोडे गरम करून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो आणखी वाढेल। धने लालसर भाजत आले, यानंतर आपण यात खडा मसाला घालणार आहोत आणि जोपर्यंत याचा छान सुगंध सुटत नाही तोपर्यंत यांना भाजून घेणार आहोत। मसाले आपले छान भाजले गेले, आता थंड झाल्यानंतर आपण यांना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। सर्वात आधी आपण धने आणि बाकीचा खडा मसाला बारीक करून घेऊयात आणि यानंतर आपण यामध्ये खोबरं, खसखस, बदाम आणि काजू घालून त्याची बारीक अशी पूड करून घेणार आहोत। साधारण अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। हा झाला सुका मसाला। आता यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो छान परतून घेऊयात। सर्वात आधी आपण फोडणी करून घेऊयात। कढई गरम झाली की आपण यामध्ये 3 चमचे तेल घालणार आहोत।
या आमटीला तेल थोडं जास्त लागतं. यानंतर तेल गरम झालं की आपण यात मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली की जिरे, आणि यानंतर आपण यात लगेच कढीपत्ता घालणार आहोत. लसूण आणि आलं आपण इथे टेचून घेतलं आहे ते यामध्ये घालूयात. आणि लसूण थोडासा लाल होईपर्यंत आपण याला छान परतून घेऊयात. यानंतर आपण यात कांदा घालूयात. कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. आणि यानंतर आपण यात चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. तुम्ही यामध्ये टोमॅटोची पेस्टही घालू शकता, पण इथे मी बारीक टोमॅटो चिरून घेतले आहेत आणि ते फोडणीमध्ये घातले आहेत. आता जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपण याला छान परतून घेणार आहोत. शक्यतो झाकण न ठेवता याला मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत आपलं वरण छान शिजून तयार आहे, तुम्ही ते पाहू शकता. ही डाळ आपल्याला जास्त घोटायची नाहीये, थोडं एकसारखं करायचं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे. आपली फोडणी ही छान परतली गेली आहे, तुम्ही पाहू शकता. टोमॅटो ही छान मऊ झाले. आता यानंतर आपण यात हा सुका मसाला जो आपण वाटून ठेवला आहे तो घालणार आहोत आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत. यामध्ये खसखस आहे, खोबरा आहे, त्यामुळे या फोडणीला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता फोडणीला तेल छान सुटले. आता यानंतर आपण यात लाल मिरच्या घालणार आहोत. या ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलं तरी चालेल. यानंतर आपण यात एक चमचा बेडगी मिरचीची पावडर घालणार आहोत, जेणेकरून आमटीला कलर छान लालसर येईल. आणि यानंतर आपण यात एक चमचा काळा मसाला घालणार आहोत. तुम्ही घरात वापरत असतील त्यातला कुठलाही मसाला घातला तरी चालेल, अगदी कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. आणि अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद घालून घेऊयात, कारण डाळ शिजताना आपण त्यामध्ये हळद ऑलरेडी घातलेली आहे. आपली फोडणी एकदम तयार आहे. आता यानंतर आपण यात डाळ घालूयात. ही आमटी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकता, चवीला खूप छान लागते ही आमटी. यानंतर आपण यामध्ये पाणी घालूयात. ही साधारण पातळ अशी आमटी असते, त्यामुळे आपल्याला ज्या प्रकारची आमटी आवडते त्या तितकं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. आणि शक्यतो पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि यानंतरच आपण आमटीमध्ये घालणार आहोत. गरम पाणी घातल्याने आमटीला छान तवंग येतो, तुम्ही इथं पाहू शकता. जशी जशी आमटी उकळेल त्यानंतर यावर छान तर्री यायला सुरुवात होईल. आणि सर्वात शेवटी आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हे छान उकळायला ठेवणार आहोत. घरभर या आमटीचा सुगंध सुटला आहे. तर तयार झाली आपली बाजार आमटी. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन दाबायलाही विसरू नका. व्हिडिओ संबंधीचे अभिप्राय किंवा सूचना प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.